लाडकी बहीण योजनेबाबत रवी राणा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले आहेत आणि अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवर परिणाम होतो असा सूर मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. तसंच वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांना फायदा होतोय त्यामुळे सर्वांनीच विचार करून बोलावं अशी तंबीच मुख्यमंत्री शिंदेंनी रवी राणांना दिल्याची माहिती आहे. तसंच इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवा अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत. हे दुर्दैवी आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीचं भाष्य करणं हे चुकीचंच आहे आणि कोणावरही कुठल्याही पद्धतीनं असं जर कोणी स्टेटमेंट करत असेल तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती राहील की अशा पद्धतीचे कृपा करून आपण गैरसमज हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर पसरवू नये. तर केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही राणांचं नाव न घेता त्यांना खडसावलेलं आहे. भाऊबीज कधीही परत घेत नाहीत, कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही अशा शब्दात फडणवीसांनी यावेळेस विरोधकांनाही सुनावलेलं आहे. आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. तोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे, तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे.